नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल ऑल इन वरती। तर मित्रांनो, आजच्या भागात आपण बघणार आहोत या ठिकाणी जे भरती आहे मित्रांनो, आरोग्य विभाग भरती असेल किंवा इतर कुठलीही भरती असेल, तर या ठिकाणी सरळ भरती जी आहे, सरळ भरतीसाठी बऱ्याचशा जागा या ठिकाणी रिक्त आहे, तरी देखील या ठिकाणी भरती ही होत नाही मित्रांनो। अनेक विद्यार्थी जे आहेत ते स्पर्धा परीक्षेसाठी आपलं सर्वस्व वर्चस्व पणाला लावून या ठिकाणी तयारी करत आहे, तरी देखील या ठिकाणी जागा रिक्त असून देखील या ठिकाणी जागा तुमच्या भरल्या जात नाही आहे। त्यामध्ये बरेचसे विभाग आहेत, त्यामध्ये आपला आरोग्य विभाग देखील आहे। तर हे सर्व का आहे आपण या भागामध्ये बघणार आहोत। चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा काय माहिती आहे, अतिशय धक्कादायक माहिती या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल ही। तर ही बातमी आहे बघा या ठिकाणी की राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा, नोंदणी व मुद्रांक विभाग अशा काही महत्त्वाच्या विभागामध्ये गेल्या 25 वर्षात थेट भरतीच झाली नसल्याची माहिती समोर आली आहे। तर भरती झाली नसल्याने या विभागात मोठ्या प्रमाणात जागा रिक्त असून एकीकडे राज्यातील लाखो तरुण स्पर्धा परीक्षेद्वारे शासकीय सेवेसाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे रिक्त जागांवर भरतीच होत नसल्याचा विरोधाभास जो आहे तो अधोरेखित होत आहे मित्रांनो। बघा या ठिकाणी जागा भरपूर रिक्त आहे पण त्या भरल्या का जात नाही। सेवा प्रवेश नियमांमध्ये पदभरतीच्या गुणवत्ता राची तरतूद जी आहे त्यानुसार काही पदे पदोन्नतीने आणि काही पदेही थेट सेवा प्रवेशाने भरावी लागतात। मात्र राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा, नोंदणी व मुद्रांक विभाग, कामगार विभाग, अन्न व औषध प्रशासन, उद्योग विभाग अशा महत्त्वाच्या विभागामध्ये थेट भरती न करता केवळ पदोन्नती म्हणजेच टेम्पररी जी भरती आहे आपली ही भरती करण्यात आली आहे। पूर्वविभागीय निवड मंडळाने दुय्यम सेवा मंडळाद्वारे भरती केली जायची, मात्र ही मंडळे 1998 बंद करण्यात आली। तर 1995 अन्न नागरिक, औषधी निरीक्षक, दुय्यम निबंधक, मुद्रांक, वजने मापे निरीक्षक, कामगार निरीक्षक अशा पदांची भरती याच मंडळाच्या माध्यमातून झाली होती। त्यानंतर या विभागामध्ये थेट जी भरती आहे झालेली नाही। दुय्यम निबंधक, नोंदणी व मुद्रांक भरतीची जी प्रक्रिया आहे ही राबवण्यासाठी जी आहे तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2013 तयारी दर्शवली होती, मात्र त्यानंतर राज्य शासनाकडून पुढे काहीच कार्यवाही करण्यात आली नसल्याची माहिती सूत्रांनी या ठिकाणी दिलेली आहे। तर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या म्हणजे UPSC परीक्षांमध्ये राज्यातील उमेदवारांचा टक्का वाढवण्यासाठी राज्य शासनाकडून महाविद्यालयीन स्तरावर स्पर्धा परीक्षा केंद्र सारथी बार्टीसारख्या संस्थाद्वारे प्रशिक्षण दिले जाते। मात्र राज्य शासनाच्या विभागामध्ये गट अ ते गट ड पर्यंतच्या ज्या अनेक जागा रिक्त असूनही त्या का भरल्या जात नाहीत असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे। तर राज्यभरातील जे तरुण आहे मोठ्या प्रमाणात स्पर्धा परीक्षा देत असताना तितक्याच प्रमाणात जागा निघत असल्याचा विरोधाभास दिसून येत आहे। तर जागा ज्या आहेत ते तितक्या निघत नाहीत। तर या ठिकाणी बघा मित्रांनो, किती धक्कादायक बातमी आपल्यासाठी आहे। तर गट अ ते ड हे जे सर्व गट आहे यामध्ये जागा बऱ्याच प्रमाणात रिक्त देखील आहे, जागा निघत देखील आहे पण त्या जागा काढल्या जात नाही आहे। कुठल्याही प्रकारे पदभरती या ठिकाणी होत नाही आहे। गेल्या काही वर्षापासून असं जे आहे ते गव्हर्नमेंटच्या जॉबपासून बऱ्याचशा मुलांना या ठिकाणी वंचित हे सरकार ठेवत आहे। फक्त सर्व त्यांच्या गोंधळांमध्ये सर्व जे लोक आहे, सर्व जे पब्लिक आहे त्यांना अडकवून ठेवत आहे। तर असा प्रकार आहे, अशा प्रकारे जर आपला देश जो चालत असला तर आपण किती मागे पडणार आहोत तर यातून आपल्याला दिसत आहे मित्रांनो। म्हणजे तुमच्या जागा रिक्त असून देखील जागा भरल्या जात नाही, तर बेरोजगार या ठिकाणी बऱ्याचशा मुलांना ठेवण्यात येत आहे। तर आपल्या आरोग्य विभागाची या ठिकाणी भरती झालेली आहे, त्याचा पण काही ठाव टिक्का या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत नाही। काही पदांचे त्याचे अजून रिझल्ट यायचे बाकी आहे, ज्यांचे रिझल्ट आले त्यांची फायनल मेरिट लिस्ट लागायची बाकी आहे। तर सर्व गोंधळ या ठिकाणी चाललेला आहे। तर अशा प्रकारे अशा सरकारला आपण या ठिकाणी निवडून आणलेलं आहे। तर नेक्स्ट टाईम आपण या सर्व गोष्टींची काळजी घेऊन, या सर्व गोष्टी लक्षात घेऊन पुढे वोटिंग करायची, तर अशा गोष्टी आपल्याला या ठिकाणी आता शिकायला मिळत आहे मित्रांनो। तर आरोग्य विभागाची अपडेट कुठली आली तर तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल मित्रांनो। धन्यवाद।